शिशु संगोपन संस्था संचालित सविता रमेश फिरोदिया प्रशाला अहमदनगर इयत्ता 7वी विषय गणित घटक परिमेय संख्या व त्यावरील क्रिया भाग 4 निर्मिती सौ जगताप एनबी। मुलांना आपण या अगोदर परिमेय संख्यावरील क्रियांमध्ये बेरीज पाहिली, वजाबाकी पाहिली आणि गुणाकारही पाहिला। आता त्याचा पुढचा भाग आहे भागाकार। भागाकार करण्या अगोदर आपल्याला गुणाकार व्यस्त म्हणजे काय ते पाहायचे। त्यासाठी मी उदाहरण देते पहा। 3 छेद 5 गुणिले 5 छेद 3 बघा, 3 छेद 5 गुणिले 5 छेद 3। आता या मागील भागामध्ये आपण पाहिलेले यांचा गुणाकार कसा केला आपण, मी 2-3 पद्धती सांगितल्या तुम्हाला। अंशाचा गुणाकार अंशाला, छेदाचा गुणाकार छेदाला, बरोबर। 3 5 15 5 3 15 आणि 15 1 15 15 1 15 उत्तर किती आलं, 1 आलं, बरोबर। आणखीन एक उदाहरण पाहू आपण। ऋण 8 छेद 7 गुणिले ऋण 7 छेद 8 बघा। आता ऋण ऋण संख्या आहेत पहा, दोन्ही संख्या कशा आहेत, ऋण आहेत। आपण परत पाहूयात, अंशाचा गुणाकार अंशाला, छेदाचा गुणाकार छेदाला। 8 7 56 ऋण ऋण धन येणार, 7 8 56 56 1 56 56 1 56 बरोबर। आता या दोन्ही उदाहरणाच्या उत्तरामध्ये तुम्हाला काय दिसत आहे, या दोन्हीचे पण उत्तर काय आहे, 1 आहे, बरोबर। ह्या दोन्हीचं पण उत्तर किती आलं, 1 आहे। मग याच्यावरूनच आपल्याला गुणाकार व्यस्ताची व्याख्या पाहिजे आहे। ज्या दोन संख्यांचा गुणाकार 1 येतो त्या संख्यांना एकमेकींच्या गुणाकार व्यस्त संख्या असं म्हणतात। इथं पण पहा, ह्या दोन संख्यांचा गुणाकार 1 आला, त्या संख्यांना एकमेकींचा गुणाकार व्यस्त म्हणतात। मग आता ह्याचं कसं लिहायचं उत्तर, 3 छेद 5 ची गुणाकार व्यस्त 5 छेद 3, ऋण 8 छेद 7 ची गुणाकार व्यस्त ऋण 7 छेद 8। समजा असं दिलं फक्त 5 आणि 1 छेद 5, मग आता तुम्ही काय करणार, आता 5 ला छेदच नाहीये, मग काय करायचं, ज्या संख्येला छेद नाही त्याला छेद किती मानायचा, 1 मानायचा, बरोबर। मग आता अंशाचा गुणाकार अंशाला, 5 1 5 पुन्हा 5 1 5 5 5 गेले, राहिला 1, म्हणजे 5 ची गुणाकार व्यस्त आली 1 छेद 5। या पद्धतीने आपल्याला गुणाकार व्यस्त पाहायचा आहे। पहा, ज्या दोन संख्यांचा गुणाकार 1 येतो त्या संख्यांना एकमेकींच्या गुणाकार व्यस्त संख्या असं म्हणतात, आणि यांचा उपयोग आपल्याला भागाकार करण्यासाठी वापरायचा आहे, म्हणून मी तुम्हाला या अगोदर समजून सांगितलेलं आहे। आता आपण काय करूया, परिमेय संख्यांचा भागाकार पाहूया। पहा, भागाकारासाठी पहिलं गणित आहे 40 छेद 12 भागिले 10 छेद 4। बघा बरं का, आता एक उदाहरण समजून घेतलं की अगदी त्याच पद्धतीची तुम्हाला सगळी गणित येणार आहेत। काय करायचं पहा, 40 छेद 12 पहा, इथं भागाकार म्हणजे पुढच्या संख्यांचा गुणाकार व्यस्त लिहायचा आहे, म्हणून इथं चिन्ह काय होतं, बदलत। आता 10 छेद 4 ची गुणाकार व्यस्त काय येणार, 4 छेद 10, बरोबर। पहा, इथं भागाकाराला काय केलंय, गुणाकाराला असं करायचं नाही, ही क्रिया फक्त कुठे येणार आहे, भागाकाराला येणार आहे। 40 छेद 12 भागिले म्हणजे आपण काय करायचा, पुढच्या संख्येचा गुणाकार व्यस्त। गुणाकार व्यस्त म्हणजे ज्या दोन संख्यांचा गुणाकार 1 येतो त्यांना गुणाकार व्यस्त म्हणतात। पुढच्या संख्येचा गुणाकार व्यस्त लिहायचा, आणि आपली पुढची नेहमीसारखी क्रिया गुणाकाराची कशी केली आपण, त्या पद्धतीने तुम्ही इथून डायरेक्ट भाग देऊ शकता। पहा, 10 1 10 10 4 40, 4 1 4 4 3 12, अंशाचा गुणाकार अंशाला, 4 1 4, छेदाचा गुणाकार छेदाला, 3 1 3। आपल्याला फक्त एक पायरी भागाकाराची वेगळी करायची, आणि पुन्हा गुणाकाराची आपण जशी क्रिया केली त्याच पद्धतीने पुढचं गणित सोडवायचं आहे। आता पुढचं एक गणित पाहूयात आपण, ऋण 10 छेद 11 भागिले ऋण 11 छेद 10। बघा आता इथं ऋण 10 छेद 11 भागिले ऋण 11 छेद 10, आपली नेम पहिली पाहिली, ऋण 10 छेद 11, पुढच्या संख्येचा काय लिहायचा, गुणाकार व्यस्त। गुणाकार व्यस्त म्हणजे वरची संख्या खाली आणि खालची वर लिहायची, लक्षात ठेवा फक्त, सोपी पद्धत। 10 छेद ऋण 11, आता ह्या ऋण 11 लिहिण्यासाठी एक
आणखीन एक नियम आहे पहा, छेदाला कधीही ऋण चिन्ह द्यायचं नाही. मग हे ऋण चिन्ह कुठे येणार? दहाला येणार. बरोबर. आता पहा बरं, इथं दहाने अकराला भाग जातोय का? दहाने इकडे अकराला भाग जातोय का? नाही जात. मग ज्यावेळेस भाग जात नाही त्यावेळेस अंशाचा, तुम्ही म्हणाल दहाने दहाला जातो अकराने अकराला जातो, नाही. अंशाने अंशाला भाग द्यायचा नाही, छेदाने छेदाला भाग द्यायचा नाही. ज्यावेळेस एकमेकांना भाग जात नाही तेव्हा अंशाचा गुणाकार अंशाला, छेदाचा गुणाकार छेदाला. आता दही दही किती आले? शंभर. आणि वजा वजा काय होणार? अधिक. आणि अकरा गुणिले अकरा, एकशे एकवीस. म्हणजे या उदाहरणाचं उत्तर आलं शंभर छेद एकशे एकवीस. अशा प्रकारे आपल्याला वजा वाक्य गुणाकार भागाकारांची गणित पाहता येतात. आपण आणखी एक गणित पाहूया, थोडस वेगळं आणखी. दोन पूर्णांक एक छेद पाच भागिले पाच पूर्णांक तीन छेद सहा. दोन पूर्णांक एक छेद पाच भागिले तीन पाच पूर्णांक तीन छेद सहा. आता ह्याच्यामध्ये पहा, हा कसला अपूर्णांक आहे? पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे. पूर्णांक युक्त अपूर्णांकाचा अगोदर काय करून घ्यायचा? अपूर्णांक. अपूर्णांक करताना छेदाला छेद मानून घ्यायचा. बरोबर. मध्ये भागाकाराचे चिन्ह आणि गुणाकार करायचा. पाच दुने दहा, अंशामध्ये ती आहे ती संख्या मिळवायची. पाच दुने दहा आणि अकरा, साहेबांचे तीस आणि तीन तेहतीस. आला नेहमी सारखा आपला भागाकार. आता पुढची क्रिया अकरा छेद पाच भागिले, म्हणजे पुढच्या संख्याचा गुणाकार व्यस्त लिहायचा म्हणून गुणाकाराचं चिन्ह, आणि पुढची संख्या सहा छेद तेहतीस. बरोबर. गुणाकार व्यस्त लिहायचा तेहतीस छेद सहाचा गुणाकार व्यस्त आला सहा छेद तेहतीस. आता इथं पाहायचं भाग जातोय का? तो तुमचा पाडेपाठ असेल तर लगेच लक्षात येईल. अकराच्या पाड्यात तेहतीस आहेत. अकरा एक अकरा, अकरा त्रिक तेहतीस. आणखीन पण परत भाग जातो. तीन एक तीन, तीन दुने सहा. अंशाला राहिले बे एक बे, पाच एक पाच. अशा प्रकारे तुम्ही परिमेय संख्येच्या भागाकाराचे गुणाकार गणित समजून घेऊ शकता. आणि त्याच्यासाठी तुम्हाला उदाहरण संग्रह सराव संच किती सोडवायचा ते मी तुम्हाला पीडीएफ मध्ये देणार आहे.